नमस्कार. माझे उपस्थित मित्र, काही माझे पेशंट्स आणि हितचिंतक, आज काही एक छोट्याशा आपण मार्गदर्शनपर गोष्टीसाठी आपण भेटलेलो आहोत. माझ्याकडे ज्या ज्या वेळेला मी अँजिओग्राफी करतो, कुणाची अँजिओप्लास्टी करतो, ज्यावेळेला अँजिओग्राफी करून आम्ही बाहेर जातो आणि त्याचा रिझल्ट नातेवाईकांना सांगतो, त्यावेळेला नातेवाईक एक आतुरतेने वाट बघत असतं की डॉक्टरांनी म्हणावं की आता काही करायची आवश्यकता नाही, गोळ्या औषधांनी बरा होशील. बऱ्याच वेळेला ते सत्य असतं, काही काही वेळेला नाही, करावी लागते अँजिओप्लास्टी. कधी कधी 80-90% ब्लॉक असतो, अशा वेळेला करायला लागते. 90-100% असेल तर अर्जंटली करावी लागते. पण ह्या सगळ्यामध्ये कुठं ना कुठंतरी त्यांना वाटत असतं की मला थोडीशी चिरफाट न करता किंवा कुठलंही ऑपरेशन न करता, स्टेंट न करता मला ह्या सर्व गोष्टीतनं कसा छुटकारा मिळेल. मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला पेशंट्स नॉन सायंटिफिक, नॉन प्रूवन, नॉन एव्हिडन्स बेस्ड अशा काही आपल्याकडं गोष्टी आहेत की आपल्याकडं आजकाल आयुष आणि आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी चालून जातात. मग अशा गोष्टींच्या आहारी जातात आणि अशा गोष्टींच्या आहारी गेल्यानंतर मग ते बऱ्याच वेळेला बहुमूल्य वेळ असा वाया घालवतात आणि मग त्यातनं पदरी काहीच पडत नाही. मग ह्यावेळेला आम्ही काही जणांनी, आमच्या काही जे समवैचारिक समवयस्क आम्ही असे लोक होतो, त्यांनी एक विचार केला की बऱ्याच वेळेला हृदयविकार म्हटलं की फक्त अँजिओप्लास्टी आणि बायपास हा एवढाच फक्त दोन ऑप्शन असतात का आपल्याकडं? तसं नाही आहे. तिसरा ऑप्शनही आहे की ज्याला म्हणतात ॲग्रेसिव्ह मेडिकल मॅनेजमेंट, किंवा तुम्ही जीवनशैली बदल करून जर ह्याच्यावरती हृदयावर विकारावरती मात करू शकाल. अँजिओप्लास्टी, बायपास हे हृदयविकाराच्या ट्रीटमेंटमधले स्वल्पविराम आहेत, पण खरोखरचा जर पूर्णविराम आपल्याला द्यायचा असेल तर त्यासाठी जीवनशैली बदलणं हेच आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि हे इट इज बेटर सेड दॅन डन. बऱ्याच वेळेला आम्ही ह्या गोष्टी सांगतो, लोक प्रवचनासारखे ऐकतात आणि घरी जाऊन जे काही करायचं तेच करतात, वडापाव खायला चालू करतात, रोज फिरायचं नाही, चालायचं नाही, व्यायाम करायचा नाही, आणि मग नंतर 6 महिन्यांनी परत यायचं म्हणायचं डॉक्टर अहो आत्ताच आपण 6 महिन्यापूर्वीच अँजिओप्लास्टी केली होती आणि आता परत त्रास झाला, असं कसं काय? तर सांगण्याचा मुद्दा असा की ज्या वेळेला आपण ह्या आधुनिक गोष्टी वापरतो तो त्या काळातला त्या वेळेचा आम्ही डिसीज ट्रीट करतो, पण अनलेस आपण आपली जीवनशैली बदलली नाही तर ह्याची प्रोग्रेशन किंवा त्याची प्रगती ही चालूच राहते शरीरामध्ये आणि मग त्याचं पर्यावसान परत सेकंड अँजिओप्लास्टी, थर्ड अँजिओप्लास्टी, बायपास ह्याच्यामध्ये होतं. मग हा हृदयविकारावरती विजय कसा मिळवावा किंवा हृदयविकार टाळावा कसा, की प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या आईवडिलांना आहे म्हणून त्यांच्यावरती आपण ब्लेम करायचं हे अनुवंशिकतेमुळं आहे का, आपण स्वतःच्या हाताने काहीतरी एक पुढाकार घेऊन आपली स्वतःची जीवनशैली बदलायची की जेणेकरून ह्या हृदयविकार, स्थूलता, डायबिटीस ह्या रोगांना आपण बळी पडणार नाही. आजकाल पूर्वीच्या वेळेला हे हृदयविकार वगैरे वय वर्ष 55, 60, 65, 70 अशा वेळेला व्हायचे, आता 20-तल्यासुद्धा मुलांना हार्ट अटॅक्स येतात. म्हणजे मागच्या महिन्यामध्येच आम्ही एक 22 वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी केली, 100% त्याची रक्तवाहिनी, प्रमुख रक्तवाहिनी ब्लॉक होती. मग ह्याचं कारण काय? डॉक्टर मी काही असं वावगं काही खात नाही, पथ्यपाणी पाळतो, मला असं कसं काय झालं, मी सिगरेट पित नाही, दारू पित नाही, ह्याचं कारण असतं. ह्याच्याबरोबरच आपले बाकीचे पण काही फॅक्टर्स आहेत, तणाव, मानसिक, शारीरिक, ह्याच्यामुळं कर्नरी आर्टरी डिसीज किंवा हृदयविकार हा बळावला जातो. तर आपण आता थोडक्यात विचार करूयात की कर्नरी आर्टरी डिसीज हा काय असतो, कसा तयार होतो आणि मग तो त्या अनुषंगाने आपण तो कसा आपल्याला त्याचं प्रिव्हेंशन करता येईल किंवा रिव्हर्सल करता येईल. आता हा रिव्हर्सल हा शब्द जो आहे, हा रिव्हर्सल हा शब्द आमच्या लोकांनी खूप त्याचं अवमूल्यन केलेलं आहे. म्हणजे काय की जो तो येतो आणि म्हणतो आम्ही तुम्हाला 4 इंजेक्शन देतो आणि तुमचे हृदयविकारातले ब्लॉक्स आम्ही कमी करतो. अहो साधी गोष्ट आहे, असं जर काही असतं तर हे जे सगळे बाग वगैरे हे जे लोक आहेत ह्यांना नोबेल पारितोषिक मिळालं नसतं का? बिल क्लिंटन अमेरिकेचा अध्यक्ष, त्याची बायपास झाली. मनमोहन सिंगाची 2 बायपास झाली, बाळासाहेबांची बायपास झाली, उद्धव ठाकरेंची अँजिओप्लास्टी झाली. ह्यांना जाता येत नव्हतं का अशा कुठल्या वैद्यांकडे किंवा कुणाकडे? तर वस्तुस्थिती अशी आहे की दीज आर ऑल नॉन सायंटिफिक थिंग्स. आपण
त्यांच्या आहारी जातो, कारण आमच्याच लोकांना काही काही वेळेला ओव्हर ॲग्रेसिव्हली लोकांना ट्रीट करण्याची सवय असते. मग अशा वेळेला आपण आत्ता पाहूयात की शास्त्रीयरित्या कुठल्याही मॅजिकल रेमेडीजचा आधार न घेता आपण हृदयावरती कसा विजय मिळव हृदयरोगावर विजय कसा मिळवूयात. तर पहिली गोष्ट, हार्ट डिसीज म्हणजे काय हे आपण पाहिलं तिथं. तर हृदयाच्या सरफेसवरती ह्या लाल रंगाच्या तीन रक्तवाहिन्या असतात, त्यांना करोनरी रक्तवाहिन्या असं म्हणतात. आणि ह्या करोनरी रक्तवाहिन्या ह्या अतिशय 3 ते 4 मिलीमीटर व्यासाच्या छोट्याशा रक्तवाहिन्या असतात. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पुटं चढत जातात आणि हे नॉर्मल रक्तवाहिनी कट ओपन दाखवली आणि इथं अशा प्रकारचे पुटं आवरणं आतल्यात चढत जातात. त्याला म्हणतात नॉर्मल लँग्वेजमध्ये ब्लॉकेजेस, आम्ही त्याला स्टेनोसिस असं म्हणतो. ह्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात. हे ज्या वेळेला साधारणपणे 75-80% वर जातं त्यावेळेला आपण चाललो की छातीत दुखायला लागतं, छाती भरून यायला लागते, घाम यायला लागतो, अस्वस्थपणा वाटायला लागतं. बऱ्याच वेळा लोक मला येऊन सांगतात नाही आम्हाला वाटलं तो गॅस आहे म्हणून आम्ही काहीच केलं नाही आणि तो नंतर निघतो हार्ट अटॅक. पण लक्षात ठेवा हा गॅस असतो त्याच वेळेला तो पेशंट सांगतो आम्हाला हे वेगळ्या प्रकारचा गॅस होता. हा जो वेगळ्या प्रकारचा असतो तो हृदयरोगाची अंजायना असते. म्हणजे जी नॉर्मली तुम्हाला ॲसिडिटी होते त्याच्यापेक्षाही थोडी वेगळी आहे. कुणीतरी माझ्या छातीवर बसलं आहे, दाबतं आहे, कुणीतरी मला आतून ओढतं आहे, मला छाती भरून आल्यासारखी वाटते आहे. ह्या स्वरूपाचा ज्या वेळेला त्रास होतो आणि इस्पेशली हे चालल्यावर किंवा एक्झर्शन केल्यावर ज्या वेळेला असतं तेव्हा तो त्रास हा हृदयाचा असतो. समजा तुम्ही बसल्या बसल्या तुम्हाला दुखतं आहे पण चालल्यावरती 10 पावलं चाललात, 3-4 जिने चढलात, पळालात, मग त्रास होत नाही आहे किंवा तो वाढत नाही आहे, तर हा हृदयविकाराचा त्रास नाही. तर ह्याला म्हणतात ब्लॉकेजेस, सो कॉल्ड नोटोरियस. आजकाल पेपरमध्ये वाचता तुम्ही की ज्याच्यामुळं आम्ही कार्डिओलॉजिस्ट लोकं बदनाम झालेलो आहोत, तर तीही ब्लॉकेजेस. हा आणि ही ब्लॉकेजेस किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस हे 1-2 महिन्यात तयार होत नाही, हे ऑलमोस्ट पौगंडावस्थेपासून चालू होतात. त्याला फॅटिस्टिक्स म्हणतात. म्हणजे हे जर पाहिलं तर ही आपल्या नॉर्मल रक्तवाहिनी आहे, मग तुमच्या लक्षात येईल असं हळूहळू हळूहळू ही पुटं वाढत जातात आणि मग एखाद दिवशी ह्या ह्याच्यावरती जखम होते छोटीशी, तुम्ही चिडलात. आता पिक्चरमध्ये बघत असाल बऱ्याच वेळेला काहीतरी मोठ्या मोठ्याने भांडणं करतात मग एकदम छातीला धरून एकदम पडतो आणि त्याला हार्ट अटॅक येतो. सो त्यावेळेला बऱ्याच वेळेला बी पी वाढलं की ही इथली जी कॅप असते ती रप्चर होते आणि कुठल्याही प्रकारची जखम झाली की शरीरामध्ये त्याच्यावरती गुठळी बनवण्याचा एक रिफ्लेक्स असतो. नॉर्मली शरीराच्या आतमध्ये रक्ताची गुठळी व्हायला नाही पाहिजे, पण ही जखम झाली की ते गुठळी होते आणि ती गुठळी वाचवायला जाते आणि ते करता करता हे पूर्णपणे रक्तवाहिनी बंद करते आणि मग असंही अशा वेदना व्हायला लागतात. ह्याला म्हणतात हार्ट अटॅक. मग ही रक्तवाहिनी उघडावी लागते आम्हाला, कारण ती उघडल्याशिवाय पुढचा जो स्नायू असतो तो वाचत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय गोष्टी तीव्रतेने करण्याची गरज असते. इन दॅट केस व्हॉट वी कॉल इट ॲज मिनिट मीन्स मसल्स. प्रत्येक मिनिटाला गणिक आपले काही मसल्स हृदयाचे मरत असतात. पहिल्या 3 तासाच्या आतमध्ये जर तीव्रतेने आपण जर काळजी घेतली आणि जर उपचार केले, ते काय उपचार आहेत ते आपण बोलूच नंतर, पण ते उपचार केले तर आपल्याला अतिशय चांगल्यारीत्या हृदय हे प्रिझर्व करता येतं. 3 तासाच्या वरती ते अंगावर काढलं गेलं की कॉम्प्लिकेशन्स, त्यातनं होणारा मृत्यूचा धोका हा वाढत जातो. मग आता हे ब्लॉकेजेस असतात हे फक्त हृदयात असतात का किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस? नाही, तर हे मेंदूमध्येही जातात आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांना झालं की पॅरालिसिस होतो, ज्याला आम्ही स्ट्रोक असं म्हणतो. हेच पायाच्या रक्तवाहिन्यात असतात, इस्पेशली जे लोक सिगरेट खूप पितात त्यांचे पाय दुखायला लागतात, डायबिटीस असतो, तर अशा लोकांना हे पायात होतात ॲथेरोस्क्लेरोसिस. मग कधी कधी पाय कट पण करावा लागतो. तसंच हृदयामध्ये झालं त्यांनी हार्ट अटॅक होतो. हृदयविकाराचे सिम्टम काय आहेत? सगळ्यात मोठा सिम्टम जो मी मघाशी तुम्हाला सांगितलं, छातीत दुखणे, ज्याला आम्ही अंजायना असं म्हणतो. मग ते दुखणं म्हणजे काय? टोचल्यासारखं असतं? नाही, जबड्याच्या खाली आणि बेंबीच्या वर कुठलंही दुखणं हे हृदयविकाराचं असू शकतं. जसं आम्ही सांगतो की फक्त डाव्या हाताला दुखलं तरच ते हृदयाचं आहे आणि उजव्या हाताला दुखलं तर नाही, असं काही नाही आहे. सेकंडली सगळ्यात महत्त्वाचं, हे दुखणं हे ओढून घेतल्यासारखं असतं, दाबल्यासारखं असतं. म्हणजे आमच्याकडं एक आमचं टेक्स्टबुक ऑफ मेडिसिन होतं क्लिनिकल एक्झामिनेशनचं, मॅक्लिऑड म्हणून, त्याच्यात चित्र दाखवलं होतं की एक माणूस झोपला आणि त्या छातीवर हत्ती उभा राहिला आहे.
सो ह्या स्वरूपाचं जो प्रेशर असतं, आता जिथं इथं एखाद्याचं कोणाचं झालं असेल, हार्ट अटॅक येऊन गेला असेल, त्याला समजेल हे की ही तेवढ्या तीव्रतेची ही पेन असते, ही कुठली किरकोळ टोचल्यासारखी वगैरे नसते, त्याबरोबर घाम येतो आणि समथिंग कॉल्ड अ सेन्स ऑफ इम्पेंडिंग डूम, म्हणजे माझं काहीतरी बरवाईट होतं हे लगेच कळायला लागतं. डायबिटीस ज्या लोकांना असतो त्यांना ही पेन एवढ्या तीव्रतेने होत नाही, कारण जी पेन सेन्सेशन कॅरी करणारी नर्व असते मेंदूपर्यंत, त्याला सूज असते, ज्याला आम्ही न्यूरोपथी असं म्हणतो. त्याच्यामुळं त्यांच्यात सायलेंट हार्ट अटॅक येतात, म्हणजे कळत नाही. पण हेही तितकंच खरं आहे की कुठलाही हार्ट अटॅक कधीच पूर्णपणे सायलेंट नसतो. परमेश्वर आपल्याला कुठल्या तरी स्वरूपाची सूचना देतो, आपण ती ओळखायला पाहिजे. की अस्वस्थता वाटते, मग बऱ्याच वेळेला वाटतं की शुगर कमी झाली असेल माझी, किंवा वाढली असेल म्हणून असेल, ॲसिडिटी असेल, गॅस असेल, आणि अशा रीतीने तो अंगावर काढला जातो. मग नंतर त्याला लेबल चिटकवलं जातं सायलेंट हार्ट अटॅक. त्यामुळं कुठल्याही स्वरूपाची अस्वस्थता वाटली हे नेहमीपेक्षा वेगळं आहे. तर सगळ्यात सोपी गोष्ट, कुठल्याही जवळच्या हॉस्पिटलला जा, कुठल्याही डॉक्टरकडे जा आणि एक ECG काढून घ्या. ECG ही एक अत्यंत सोपी आणि इझिली अवेलेबल अशी इन्व्हेस्टिगेशन आहे की जी खूप इझिली आणि स्वस्तात अवेलेबल असते, आणि आपण त्याचा वापर करा. डॉक्टर म्हटला नाही मला वाटतं ॲसिडिटी, तरी बाबा माझा एक तू ECG काढून घे, मला माझ्या मनाची खात्री. तो नॉर्मल आला अर्ध्या तासाने दुसरा ECG काढा. साधारणपणे 2 ECG काही नसेल तर शक्यतो हा हृदयविकार नसतो. आता आमच्याकडे लोक त्याच्यात पुढे जातात आणि लगेच म्हणतात ॲडमिट व्हा. तर बऱ्याच वेळेला 24 तास ऑब्झर्वेशन करण्याची गरज भासते जर काही मायनर ECG चेंजेस आले तर. त्याच्याच जोडीला आम्ही एन्झाईम नावाच्या काही रक्ततपासण्या करतो की जेव्हा हृदयाच्या स्नायूंना इजा पोहोचते ते एन्झाईम नावाचं द्रव्य रक्तामध्ये वाढतं, कार्डियक एन्झाईम, त्याला ट्रॉपोनिन आय किंवा ट्रॉप T अशा टेस्ट म्हणतात. ह्या विविध कालावधीनंतर हार्ट अटॅकनंतर पॉझिटिव्ह येतात. त्या पॉझिटिव्ह असतील तर डेफिनेटली तुमचं हृदयविकाराचं निदान हे आहे आणि अशा वेळेला ॲडमिट करून पुढचे उपचार करण्याची गरज असते. दम लागणे, आता दुसरा हृदयविकाराचा सिम्प्टम लक्षण म्हणजे दम लागणे, ज्याला आम्ही हार्ट फेल्युअर असं म्हणतो. आता हार्ट फेल्युअर हा शब्द ऐकला की एकदम लोकांना वाटतं की हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट बंद पडणे. हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट बंद पडणे नाही. हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाची जेवढी शरीराची गरज आहे तेवढं हृदयाला रक्तपुरवठा करता नाही आला तर दम लागायला लागतो, ते पाणी साचलं आता शरीरामध्ये, याला म्हणतात हार्ट अटॅक, दम लागणे. सो चालल्यावरती मी इतके दिवस 4 किलोमीटर चांगलं चालायचो, पण आता मला 500 मीटर चालल्यावरती छाती भरून येते, दम लागायला लागतो आणि मला बसावं लागतं, याला म्हणतात हार्ट फेल्युअर. तिसरा लक्षण आहे हृदयविकाराचं, ते म्हणजे चक्कर येणे. चक्कर म्हणजे गरगर डोकं फिरणं म्हणजे नाही, डोळ्यापुढे अंधारी येऊन एकदम पडणे, ह्याला सिनकोप असं आमच्या भाषेत म्हणतो, आणि लगेच रिकवर होणे. चौथा असतो तो म्हणजे चेस्ट पेन. सो अंजायना, सिनकोप, डिस्निया हे 3 हॉलमार्क सिम्प्टम्स असतात हे आमच्या हृदयविकाराचे लक्षणांचे. हे आमचं सेंटर आहे की जिथं आम्ही हा हृदयविकार कुठल्याही स्वरूपाची अँजिओप्लास्टी बायपास न करता कसा आपल्याला कमी करता येईल ते बघतो. आता इंडियन्स म्हणजे आपण भारतीय म्हणून आम्हाला काही काळजी जे एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत का, आपल्या पुढच्या काही लेक्चर्समध्ये सांगतीलच लोक. भारत ही जागतिक मधुमेहाची राजधानी आहे आणि मधुमेह असणं, डायबिटीस आहे तुम्हाला आणि तुम्हाला हार्ट अटॅक नाही आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक आहे पण डायबिटीस नाही आहे, तर तुमच्या दोघांचीही पुढच्या 10 वर्षामध्ये मरण्याची शक्यता सेम आहे. थोडक्यात, डायबिटीस असणं म्हणजे ऑलरेडी 1 हार्ट अटॅक येऊन जाणं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याच्यातली तीव्रता किती आहे. डायबिटीसविषयक माझे बाकीच्या सहकारी बोलतीलच, पण डायबिटीस हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आणि आपलं जे डाएट आहे, भारतीय डाएट हे पूर्वी खूप छान होतं, आपण त्याच्यात बरेचसे वाईट प्रकार करत आलो आहेत, आपण कालांतराने बोलूयाच त्याच्यावरती, पण त्याच्यात पिष्टमय पदार्थांचा आणि कार्बोहायड्रेटचा अतिरेक झाल्यामुळं कॉरोनरी आर्टरी डिसीज, डायबिटीस, स्थूलता ह्या गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे. इतकं की ऑलमोस्ट एव्हरी अवर 50 इयर्स एव्हरी 4th पर्सन इज ऑलमोस्ट अ डायबिटिक नो. आणि डायबिटीस असला की ओघाने हार्ट अटॅक, स्ट्रोक, डोळ्याचे प्रॉब्लेम, किडनीचे प्रॉब्लेम, नपुंसकत्व, जखमा बऱ्या होणं, ह्या सगळ्या गोष्टी येतातच. एक वेळ हृदयविकार अलोन परवडला पण डायबिटीस नाही. मग मलाच का झालं हा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारतात की मी काहीच करत नाही, मी झालं नाही, म्हणजे काही लोक चेष्टेने म्हणतात अरे तू काहीच करत नाही म्हणून तुला झालं. मग ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे अनुवंशिकता. मी म्हणतो अनुवंशिकता आहे पण त्याचबरोबर ती आपण स्वतः ओळखून घेतो हा हृदयविकार हा डिसीज का, तर
तर आपण व्यायाम करत नाही, कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी होत नाही, जेवणामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची सुसूत्रता नाही, अति प्रोसेस फॅटवाले आपण जेवण जेवतो, मॅकडोनल्ड्स KFC शिवाय आपल्याला मजा वाटत नाही, मटण खाण्यामध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट आहे, चिकन आपल्याला आवडत नाही किंवा उकडलेले भाज्या बिज्या आपल्याला आवडत नाहीत. तिसरी गोष्ट शारीरिक स्ट्रेस, मानसिक स्ट्रेस, ऑफिसचा स्ट्रेस, बायकोचा स्ट्रेस, सगळा स्ट्रेस आहेत आपल्याकडं. हे सगळे स्ट्रेस कुठं ना कुठंतरी आपल्या शरीरावरती आघात करत असतात आणि ह्या सगळ्यांचा परिणाम होतो हे जे अडथळे हृदयातले आहेत हे वाढण्यामध्ये. त्याच्यामुळं जेनेटिक प्रीडिस्पोजिशन की माझ्या वडिलांना आहे म्हणून मला झालं, मी आता वडापाव तरी खातच राहीन, काय होणारच आहे मला हार्ट अटॅक, असं करून उपयोग नाही. दॅट इज जस्ट प्लेईंग सम ब्लेम गेम. सो थोडक्यात आपल्याला काय काय गोष्टी ह्या रिस्क फॅक्टर आहेत, हे जे म्हणतो आपण ह्या रिस्क फॅक्टर्स आहेत आणि ह्याच्यात तुमच्या लक्षातील काही गोष्टी आपण बदलू शकत नाही. जसं स्त्रियांना रजोनिवृत्तीपर्यंत म्हणजे मेनोपॉजपर्यंत रिलेटिव्हली हृदयविकारापासून प्रोटेक्शन असतं, कारण त्यांचे जे काही हॉर्मोन्स असतात त्यांनी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि हृदयविकाराचा झटका हा कमी येतो प्रमाणामध्ये. पण जेव्हा येतो प्रीमेनोपॉझल व्यक्तींना तो त्या वयाच्या पुरुषापेक्षा 2 ते 3 पटीने जास्त तीव्र असतो. सो प्रत्येक गोष्टीला कॅव्हियाट हा आहेच. राहता राहिलं सेक्स, मेल्स आर मोर प्रॉमन, एज युजली जेवढं वय वाढत जातं आता आजकाल हा काही क्रायटेरिया राहिलेला नाही आहे तेवढा हृदयविकाराची शक्यता वाढते, फॅमिली हिस्ट्री, नंतर उजवीकडचे सगळ्यात महत्त्वाचे, बिकॉज हे जे फॅक्टर्स आहेत हे आपण चेंज करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, स्मोकिंग म्हणजे काय फक्त स्मोकिंग नाही, आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की जो स्मोक करतो त्याला वाटतं की मी फिल्टरवाली पितो म्हणून बीडीवाल्यापेक्षा आय एम सेफ, बीडीवाल्याला वाटतं की मी त्या गायच्या पोल्यापेक्षा मी सेफ, गायच्या पोल्याला वाटतं की नाही नाही मी चुना लावतो मला बरं वाटतं तो गुटखावाला माझ्यापेक्षा वाईट आहे. इनफॅक्ट टोबॅको कन्झम्पशन हा आपला कल्चरल पार्ट आहे. बऱ्याच वेळेला लोकांना आम्ही तंबाखू खातो म्हणजे वाईट करतो हे कळतच नाही, काय त्यात काय एवढं, हे तर सगळेच जण करतात. ग्रामीण भागामध्ये मिश्री लावणे हा प्रकार म्हणजे सकाळचा प्रोग्राम असतो, सगळ्या साळकाय मळकाय जवळ येतात गावाच्या ह्याच्यावर बसतात, मिश्री ती भाजायची आणि चोळत बसायचं, दॅट इज नथिंग बट टोबॅको. मग आता आमच्याकडे विविध कारणं लोक देतात, अहो ते सकाळी काय होतं ते तंबाखू खाल्ल्याशिवाय संडासच होत नाही आम्हाला, म्हणजे अशी काहीही कारणं दिली जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं स्मोकिंग आणि टोबॅको कन्झम्पशन इन एनी फॉर्म हॅज टू बी अवॉइडेड. राहता राहिलं कोलेस्ट्रॉल, आता बऱ्याच वेळेला आजकाल तुम्ही ह्याच्यात वाचत असाल व्हॉट्सॲपमध्ये, कोलेस्ट्रॉल इज द फ्रॉड ऑफ द सेंचुरी. डॉक्टर लोकांनी उगाचच पैसे कमवण्यासाठी आणि गोळ्या देण्यासाठी केलेला एक बागुलबू आहे. द फॅक्ट इज जर आत्तापर्यंत असं असतं तर ह्या सगळ्या कंपन्यांवरती आत्तापर्यंत अब्जावधी डॉलर्सचे सूट लागले असते आणि त्यांना बाहेर काढा. प्रत्येक गोष्टीला ज्याला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट आहे, इव्हन आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट आहेत. मी स्वतः आयुर्वेदिक औषधांनी लोक मेलेले पाहिले आहेत, होमिओपॅथिक औषधांचे पण आम्ही साईड इफेक्ट पाहिलेत. सो सांगण्याचा मुद्दा असा आहे की आमच्या औषधाला साईड इफेक्ट नाही हे फक्त तद्दन खोटं बोलणारा माणूसच सांगू शकतो. जिथं इफेक्ट आहेत तिथं साईड इफेक्ट आहेत, मग जे शास्त्रीयरित्या स्टडी केलेली औषधं आहेत त्याचे साईड इफेक्ट आम्हाला माहीत असतात, त्याच्याविषयी काय काळजी घ्यायची हे आम्हाला माहीत असतं. जर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात असाल की आमच्या औषधांना साईड इफेक्ट्स नाही, देन यू कांट रिअली आर्ग्यू विथ सच पीपल. सो सांगण्याचा मुद्दा ब्लड प्रेशर, जर माझे सकाळमधले लेख तुम्ही काही वाचले असतील तर ब्लड प्रेशर हा इतका कॉमन आहे, सगळ्यात प्रॉब्लेम ब्लड प्रेशरचा एकच आहे की ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही, इट्स अ सायलेंट किलर. ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते, कुठंतरी आपण एक ती सुवर्ण लक्ष्मण रेषा क्रॉस करून कॉम्प्लिकेशन्समध्ये आलेलो असतो. त्याच्यामुळं ब्लड प्रेशरची औषधं घेणं ज्याच्यामुळं मला काहीही फरक पडत नाही, तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, मी माझ्या पेशंटला सांगतो मी तुमच्या घरी तांदूळ घेऊन येणार नाही आहे औषधं घ्यायला. आणि जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधं बंद केलीत तर जसं आपण स्प्रिंगवरचा हात काढतो तसं कालांतराने ते ब्लड प्रेशर परत शूट होतं. आणि एकदा ब्लड प्रेशर 250-260 झालं आणि जर पॅरालिसिस झाला, ब्रेन हिमरेज झालं, तर जे काही पैसे आपण वाचवलेले असतात ते ब्लड प्रेशरची गोळी न खाऊन त्याच्या कित्येक पटीने जास्त आणि मॉर्बिडिटी की मेलो असतो तर परवडेल अशा स्वरूपाचं जीवन जगायला लागतं. सो एक गोळी खाण्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम नसावा, एक किंवा दोन गोळी ब्लड प्रेशरच्या,
त्याच्याबरोबरच थोडंसं जेवणातलं मीठ कमी ठेवलं तर आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. थोडक्यात काय की ब्लड प्रेशरमध्ये कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे, कोलेस्ट्रॉलमध्ये काय झालं, हां कोलेस्ट्रॉलवरती कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे, डायबिटीस बोलूच आपण, ओबेसिटी आणि अल्कोहोल. अल्कोहोल हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे. बरेच लोक म्हणतात हृदयासाठी दारू चांगली असते, आपण बोलूयात त्याच्यावरती नंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फिजिकल इनॲक्टिव्हिटी. तुम्ही म्हणाल आजकाल विशीत आणि तिशीत काय यायला लागलेत हार्ट अटॅक, त्याचं कारण आहे पूर्वीची लोकं हे व्यायाम करायचे, मेहनतीची कामं करायची. आता आपल्याला इथून शेजारी जायचं असेल, मलासुद्धा आपल्याला गाडी लागते किंवा स्कूटर लागते, कोण चालत जातं इथून? आत्ता आपण इथं उभे आहोत, इथून कर्वे पुतळ्यापर्यंत तरी चालत जाता येईल का आपल्याला? नाही, आपण आपल्याला गाडी पाहिजे आपल्या बुडाखाली. कुठल्याही स्वरूपाचा व्यायाम किंवा सकाळी फिरत जा फिरायला जाणे वगैरे वेळ नाही कोणालाही, अतिशय आम्ही बिझी झालो आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं वय हृदयविकाराचं हे अलीकडे यायला लागलं आहे. आम्ही पूर्वी सायकलने शाळेत जातो, आता पूर्व सगळी बाईकवरती शाळेत जातात किंवा कॉलेजला जातात. सो ह्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. आधुनिकतेचे हे साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजे मॉडर्नायझेशनचे हे साईड इफेक्ट्स आहेत सगळे. आता राहता राहिलं कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलविषयी बरेच लोक म्हणतात की कोलेस्ट्रॉल फ्रॉड आहे, पण ही फॅक्ट आहे की जे मगाशी दाखवलं ते ब्लॉकेजेस किंवा अथेरोस्क्लेरोसिस, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. आणि आम्ही जी स्टॅटिन नावाचे औषध देतो त्यांनी ते कोलेस्ट्रॉल काढलं जातं. आता रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज म्हणजे काय? बऱ्याच ठिकाणी असे रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज आम्ही करून देऊ, आम्ही काय चिलेशन थेरपी करू, अमुक करू, तमुक करू, दगड माती काहीतरी सांगतात. पण कोलेस्ट्रॉल कमी केलं किंवा कुठल्याही प्रकारे रिव्हर्सल केलं तर 100% ब्लॉक 50% होतो का? त्याचं उत्तर नाही असं आहे. बऱ्याच वेळेला 80% 60% होतो, पण त्याच्यात क्वांटिटेटिवली फरक नाही पडला तरी त्या ब्लॉकेजमध्ये क्वालिटेटिवली फरक पडतो. तो जो भुसभुशीत स्वरूपाचा जो अनस्टेबल प्लाक असतो किंवा अथेरोस्क्लेरोसिस असतो तो कडक होतो, त्यामुळे तुमचे हृदयविकाराचा झटका येण्याची चान्सेस कमी होतात. सो रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज हे काही फक्त औषधांनी होत नाही. तसं असं आपण सगळे अमरत्वाचा पट्टा घेऊन आलो असतो, कर्णाची कवच कुंडलासारखे आपण झालो असतो, पण शेवटी कर्णालाही जावं लागलं, ॲचिलिसलाही जावं लागलं. तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारची कुठंतरी मेख असते, आणि ती मेख म्हणजे की नुसतं गोळ्या खाऊन हृदयविकाराचं रिव्हर्सल होत नाही, त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदलायला लागते. त्यासाठी व्यायाम, आहार, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो आरोग्याची चतुःसूत्री, आहार विहार आचार आणि विचार. आहार जेवण तुमचं पौष्टिक पाहिजे, त्याबद्दल माझे कलीग बोलतील. विहार म्हणजे चालणं, 45 मिनिटं रोज चालायला काय फरक आहे? साध्या सपाट जमिनीवर नॉर्मल स्पीडने आपण 20 मिनिटांनी एक चक्कर मारायची, 5 मिनिटं गॅप घ्यायचा, 20 मिनिटं परत यायचं. अगदी ज्यांना भीती आहे त्याच्यासाठी आम्ही अलोहामध्ये व्यायामाची अत्याधुनिक सोय केलेली आहे. वेलकम टू दॅट लेटर ऑन. तो सांगण्याचा मुद्दा, कोलेस्ट्रॉल हे वाईट, LDL कोलेस्ट्रॉल हे 100 खाली पाहिजे, टोटल कोलेस्ट्रॉल हे साधारणपणे 175 खाली पाहिजे. जर नाही झालं पथ्यपाण्याने तर गोळीही चालू करावी लागते. मग ती किती दिवस घ्यायची? साधारणपणे 2 ते 3 वर्ष मिनिमम घ्यावी लागते ती गोळी, त्याच्यानंतर बंद करता येते. गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, HDL कोलेस्ट्रॉल, H फॉर हिंदुस्तान. HDL कोलेस्ट्रॉल हे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं, ते जे रक्तवाहिन्यांमधले जे पुटं चढले असतात त्याचा रिव्हर्स ट्रान्सपोर्ट करतं, काढून घेतं. मग ते कशाने वाढतं? नायासिन नावाचं एक व्हिटॅमिन असतं, ते खाल्लं की ते वाढतं. व्यायामाने वाढतं. जेवढा तुम्ही व्यायाम करणार तेवढं तुमचं गुड कोलेस्ट्रॉल वाढतं, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. पण आपल्याला गोळी पाहिजे, आपल्याला व्यायाम नको. म्हणून तर आम्ही अलोहामध्ये व्यायाम हा गोळी म्हणून वापरतो. व्यायाम आम्ही यूज एक्सरसाइज ॲज मेडिसिन, ही सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे की जी आम्ही अलोहामध्ये इंट्रोड्यूस केली आहे, की आम्ही एक्सरसाइज हा मेडिसिन म्हणून वापरतो. आज तुम्ही ज्यांना हृदयविकार आहे किंवा काय, त्यांनी जाऊन जिम लावून दाखवावी, ते उभं पण करत नाहीत, किंवा मग ते सांगतात तुमच्या जबाबदारीवर करा, डॉक्टरांची चिठ्ठी आणा. कारण एक हृदयविकारी माणसाला व्यायाम करणं हे जेवढं चॅलेंजिंग आहे तेवढंच ते रिस्की पण आहे. तर सांगण्याचा मुद्दा LDL कोलेस्ट्रॉल आणि HDL कोलेस्ट्रॉल. ओबेसिटी, आपण पुरुषांमध्ये 36 जास्तची पॅन्ट घालत असाल तर आपण ओबेस आहात. आपला BMI, ज्याला आम्ही बॉडी मास इंडेक्स म्हणतो, की हाईट आणि वेटचं जे परिमाण आहे ते 30 असाल तर आपण ओबेस आहात, 27 असाल तर आपण हाय रिस्क आहात. थोडक्यात काय,
नाही नाही माझ्याकडे असं, मी असाच आहे हो आधीपासनं, विशीपासनं मी असाच आहे, मला काही होत नाही. पण काही होत नाही असं नाही, ओबेसिटी म्हटलात की पुढचेच टप्पा आहे डायबिटीस. डायबिटीस हा शुगरचा डिसीज नाही, शुगर हा त्याचा परिणाम आहे. डायबिटीस हा वजनाचा डिसीज आहे. ज्या माणसाचं वजन वाढलं त्याची शुगर वाढली, वजन कमी केलं शुगर गायब होते. सो सांगण्याचा मुद्दा असा की ओबेसिटी जर आपलं पोट वाढत असेल, आपल्याला वजन वाढत असेल, तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल अँड गेट बॅक टू शेप. सो ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ओबेसिटीज असतात. एव्हरी मॉर्निंग माय ब्रेन टेल्स मी टू एक्सरसाइज बट माय बॉडी लव्स ॲट द आयडिया अँड देन आय स्टार्ट डुईंग माय युजुअल स्टफ. की सकाळी सकाळी आपण जेवण ताव मारायला सुरुवात करतो. स्मोकिंग मी मगाशी कव्हर केलं, कुठल्याही स्वरूपाचं स्मोकिंग, सिगरेट, बिडी, तंबाखू, गोवा, गुटखा, 120-300, गायछाप, मिश्री, कुठल्याही स्वरूपाचं तंबाखू सेवन हे वाईट. अल्कोहोल कन्झम्पशन, इंटरेस्टिंग टॉपिक. मला खूप वेळेला हा प्रश्न विचारतात लोक. अहो सर, ते म्हणतात ना की हृदयविकार हा बरा होतो, अल्कोहोल घेतलं की चांगलं असतं हृदयाला. हे अर्धं सत्य आहे. हृदयविकाराला एकदा काही प्रमाणामध्ये बरं वाटलं, लिव्हर नक्की खराब होणार. हे तुम्ही हृदयविकारांनी नाही म्हणणार, लिव्हर सिरोसिसने 100% म्हणणार. आणि लक्षात ठेवा, एक वेळ हृदय खराब झालं तर हार्ट ट्रान्सप्लांट करता येतो, लिव्हर ट्रान्सप्लांटही करता येतो, पण सक्सेस रेट ऑफ हार्ट ट्रान्सप्लांट इज फार बेटर अँड फॉर लिव्हर ट्रान्सप्लांट इज फार वर्स. तो सांगण्याचा मुद्दा असा, 30 ml ऑफ अल्कोहोल इज अलाउड. आता बऱ्याच वेळेला ते 30 ml राहत नाही. माझा दारूवर कंट्रोल आहे अशा म्हणणाऱ्यांचा कंट्रोल दारू कधी घेते हे त्यांनाही कळत नाही. सो अल्कोहोलपासून दूरच राहावं, कारण अल्कोहोल हृदयाला चांगलं आहे ह्या कारणामुळे अल्कोहोल प्यायला सुरुवात करतात लोक, तसं नाही आहे. आणि जे म्हणतात ना चांगलं अल्कोहोल, ती फ्रेंच रेड वाईन, त्याच्या आतमध्ये रेसवेरोट्रॉल नावाचं एक द्रव्य असतं ज्याच्यामुळं HDL कोलेस्ट्रॉल, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते आणि थोड्या प्रमाणामध्ये रक्तवाहिन्या प्रसारण पावतात, म्हणून हृदयविकाराला ते बरं असावं असं आमच्याकडं काही एक छोट्याशा एक 2-4 पुराणकालीन शोधनिबंधांमध्ये सांगितलं होतं. पण इफ यू वॉन्ट टू चेंज युअर लाईफस्टाईल, अल्कोहोलपासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलं. डायबिटीस, डायबिटीसबद्दल माझे सहकारी पण बोलतील. आपल्याला सगळं स्वस्त पाहिजे आणि फुकट पाहिजे. म्हणजे आमच्याकडं स्कोडामधनं वगैरे येतात लोक आणि म्हणतात आमचं राजीव गांधी योजनेमध्ये करा. त्यांच्या हातातल्या कड्यामधली एक कडी जरी विकली तरी 4 लोकांचे अँजिओप्लास्टीज होतील. पण आपल्याकडं समज काय झाला आहे की मला कपडे खूप चांगले पाहिजेत, रेमंडचा शर्ट पाहिजे, रेमंडची स्पॅन पाहिजे, मी आज पिक्चरला गेलो तर 2000 रुपये तसे खर्च करीन, पण औषधं मात्र मला जेनेरिक पाहिजे. गाडीला मला मेकॅनिक चांगला पाहिजे, पण मला डॉक्टर स्वस्त पाहिजे. सगळ्यात स्वतःच्या आरोग्याविषयी अशा औदासीन्य का? पंतप्रधानांना किंवा काही आमचे एक थोर अभिनेते आहेत आमिर खान वगैरे, ह्यांना भाषण द्यायला खूप बरं वाटतं जेनेरिक औषधं घ्या. मला त्यांना एकच प्रश्न विचार असं वाटतं, तुमची जर आई ॲडमिट झाली ICU, तुम्ही जेनेरिक औषध देणार का? तो त्याच्यामुळं जेनेरिक औषधं हा एक वादाचा वेगळाच मुद्दा आहे. ज्यांना जेन्युइनली परवडत नाही त्यांनी घ्यावी. प्रॉब्लेम असा आहे, अमेरिकेतले जेनेरिक आणि इंडियातले जेनेरिक यू कॅनॉट कम्पेअर. अमेरिकेतले जेनेरिक हे USFDA त्याचा दर्जा इंडियातले येऊन त्याचे प्लॅन्स तपासून निर्धारित केलेला असतो. आपल्या इथं जे जेनेरिक आहेत त्याला पूर्वी उल्हासनगर किंवा बॉम्बे मार्केट म्हणायचे, किलोवर विकत घेऊन ते ह्याच्यावर विकतात. त्याच्यामुळं त्याच्या दर्जाविषयी कल्पना ज्याला असेल त्यांनी हे करावं. म्हणजे जे जे आमच्याकडचे जे प्रणेते आहेत असे जेनेरिक औषधांचे, त्यांची त्या डॉक्टरांची जरी प्रिस्क्रिप्शन पाहिली त्यात महागातले महागलेले असतात. त्यामुळे मी माझ्या पेशंटना सांगतो, ठीक आहे जे स्टँडर्ड कंपन्या आहेत त्यातले स्वस्त घ्या ना तुम्ही. आमचा आग्रह नाही की तुम्ही ह्याच ब्रँडचं घ्या, पण एकदमच तुम्ही जर जेनेरिक म्हणजे किलोवरची औषधं घ्यायला लागलात तर त्याच्या दर्जाची कुणालाच गॅरंटी देता येत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. सांगण्याचा मुद्दा काय की हा जो प्रकार आहे की माझ्या शरीरासाठी मात्र मी कॉम्प्रोमाईज करीन, पण बाकी सगळ्या छान चोकीसाठी ह्याच्यासाठी मी पैसे खर्च करीन, हा जो आपली मानसिकता झालेली आहे त्याला कुठं ना कुठंतरी आपल्याला चेंज करायचं आहे.
अर्थात गव्हर्नमेंटसुद्धा याच्यासाठी मदत करत आहे. काही काही गोष्टींचे त्यांनी रेट्स कमी केले आहेत, काही काही गोष्टींवरती त्यांनी नियंत्रण आणलेली आहेत. मी असं म्हणत नाही ऑल इज वेल इन आवर साईड, आमच्या डॉक्टर लोकांच्याही अति हव्यासापायीच हे झालेलं आहे, पण प्रत्येक ठिकाणी जसे चांगले असतात तसे वाईटही असतात, म्हणून सर्व डॉक्टर खराब नसतात. आम्ही शेवटी पेशंटला वाईट व्हावं हे कधी कुठल्याही निर्ढावलेल्या डॉक्टरलाही वाटणार नाही, कारण शेवटी त्यांना माहीत असतं की हा पेशंट चांगला झाला तर माझ्याकडे तो चार पेशंट घेऊन येणार आहे. सो सांगण्याचा मुद्दा असा की हा जो प्रकार आहे की प्रत्येक गोष्ट मला स्वस्तच पाहिजे, ह्या गोष्टींमधनं आपण थोडंसं बाहेर यायला पाहिजे. म्हणजे असे काही आपल्याकडे गैरसमज असतात की मी आज नको आता उद्याला जाईन, आज गुरुवार आहे मग उद्याला शुक्रवार आहे, मला डॉक्टर आवडतच नाहीत, डॉक्टर फारच वाईट बोलतात, फारच हे असतात, ते लूटमारच करतात, चोर झालेत आजकाल डॉक्टर सगळे, लुटारू झालेत. म्हणजे थँक्स टू आवर पंतप्रधान आणि त्यासारखे लोकसुद्धा जे डॉक्टरांच्याबद्दल फार विचित्र प्रकारे बोलतात. येस, काही अंशी खरं आहे ते, काही लोक आहेत असे, पण अजूनही थोडासा काय म्हणतात त्याला कॉन्शियस असलेले खूप 80-90% डॉक्टर्स आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जर शंका वाटली तर सेकंड ओपिनियन घेऊ शकता. जर एखादा डॉक्टर तुम्हाला म्हटला सेकंड ओपिनियन घेऊ नका, 100% समजायचं की त्याच्या मनामध्ये काळवीर आहे. मी म्हणतो मी जर खरा असेन तर सेकंड काय 10 ओपिनियन्स घ्या, फक्त त्याच्यामध्ये वेळ घालू नका जास्त. त्या डॉक्टरना मला फोन करायला सांगा किंवा जस्ट फॉर द सेक ऑफ डिफर करायचं आहे असं करू नका आणि वेळ घालू नका मेन, कारण बऱ्याच वेळेला हृदयविकाराच्या बाबतीमध्ये मिनिट्स ऑल्सो काउंट. सो आम्ही काय सांगतो, बाबा हे घे, ह्या एंजिओग्राफीचा फोटो काढ, व्हॉट्सॲपवर पाठवतो या डॉक्टरला, किंवा क्लिप काढ, व्हॉट्सॲपवर पाठव, त्यांना बघायला सांग, बघितलं असेल तर माझ्याशी बोलायला सांग. सो सिम्पल थिंग. पूर्वी एक व्यक्ती असायचा ज्याला फॅमिली डॉक्टर असं म्हणायचं. अनफॉर्च्युनेटली फॅमिली डॉक्टर ही संस्था संपली काही वर्षांपूर्वी आणि तेव्हापासून हा डॉक्टर पेशंटच्या नात्यातला दुरावा निर्माण झाला आणि त्याच्यातनं हे सगळे मारामाऱ्या होणे, डॉक्टर्सला मारणे, हॉस्पिटल फोडणे ह्या प्रकार होत राहतात. पण संवाद केला आपण आणि त्याच्यासाठीच आज आपण उभे आहोत, संवाद आपण रुग्णांशी ठेवलात तर ह्या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज होत नाहीत. म्हणूनच आम्ही ह्या गोष्टीला हे करण्यासाठी की एकाच छत्राखाली आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, कारण व्यायाम करा हे मी आत्ता सांगितलं तर बाहेर जायस्तोवर 75% लोक विसरून जातात. डाएट करा, लिहून द्या, दीक्षित करा, काय अजून दिवेकर करा, अजून कुठले काय असेल कीटो करा, ते 2 महिन्यात वजन कमी होतं, 3 महिन्यात डबल वाढतं. इथे कुठं ना कुठंतरी हे तुमच्या डोक्यावर बसून हे करून घ्यायला पाहिजे कुणीतरी, आणि तिथंच अलोहाचा रोल येतो. की आज तुम्ही आलात जिमला 3 वेळेला, काल काय खाल्लत, आज काय खाल्लत, काय केलंत, कुणीतरी तुमच्या डोक्यावर बसायला लागतं. जसं एक आपण पर्सनल ट्रेनर म्हणतो तसं आपल्याला एक लाईफस्टाईल ट्रेनरची गरज असते, अँड दॅट इज व्हॉट वी ब्रिंग इन अलोहा. की बाबा तुमच्या सर्व गोष्टी, मी जसं म्हटलं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, व्यायाम आणि तुमचं डाएट, हे 3 बेसिक पैलू आहेत की जे केले तरच तुमचा हृदयविकार रिव्हर्स होणार आहे, आणि ते आम्ही कुणीतरी तुमच्या डोक्यावर बसून करून घ्यायला पाहिजे. मग आता हे कुणासाठी आहे, ज्यांचा हार्ट अटॅक आलेला आहे, अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, त्यांना तर 100% गरज यायची, ज्याला आम्ही कार्डियक रिहॅब म्हणतो, किंवा जे हृदयाला डॅमेज झालं आहे ते आपल्याला पूर्ववतावर आणायचं आहे त्यासाठी आहे. तिथं मी जसं म्हटलं तिथं आम्ही व्यायाम हा औषध म्हणून वापरतो. दुसरी गोष्ट आहार, आमचे ज्या डायटिशियन्स आहेत त्या तुम्हाला कस्टमाईज डाएट करून देणार, तुमच्यावर लक्ष ठेवतात. आज सगळे घोडे 12% असं नाही चालत, प्रत्येक माणसाची ठेवण वेगळी असते, प्रत्येक माणसाचा आहार वेगळा असतो. आज जर तुम्ही एखाद्या जैन व्यक्तीला सांगितलं तुम्ही अंडं खा किंवा नॉनव्हेज खा, चालणार आहे का? नाही. मग त्याला त्याच्यात जे डे टू डे जे आहे त्या ह्याच्यातलं त्याला, मग तुम्ही जाऊन बाजारात जाऊन सोयाबीनच शोधून आणा, कुठंतरी जाऊन ब्रोकोली जाणा, असं करण्यापेक्षा तुमच्या डे टू डे आहारामधले तुम्हाला पर्याय दिले तरच ते डाएट हे यशस्वी होतं आणि ते तुमच्या आरोग्यशैलीचा भाग बनतं. म्हणून आम्ही एकाच छताखाली हे सगळे आणण्याचा प्रयत्न केला आहे अलोहामध्ये. आता जेवण फटाफट एक 2-3 पॉईंट सांगतो, कारण बाकीचे लोक आमचे त्याच्या डिटेल्समध्ये जाणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जेवणाच्या बाबतीत आहे तुमचा जेवणाचा क्रम आणि जेवणाची क्वांटिटी, जे आपण नेहमी उलटं करतो. ब्रेकफास्ट सगळ्यात तुटपुंज्या,
जेवणाचा डबा दुपारच्या अर्ध्या दोन पोळ्या वगैरे असं एवढासा चपटा एवढ्याशा डब्यामध्ये आपण जेवतो आणि रात्री आलं की आडवा हात मारतो. हे एक्झॅक्टली उलटं पाहिजे. तुमचं सगळ्यात मोठं जेवण हे तुमचा ब्रेकफास्ट आणि लंच, आणि रात्रीचं जेवण नाही केलं तरी उत्तम. लवकरात लवकर संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान हे जेवण करावं. आज काही माझे जैन धर्मातले लोक असतील तर ते सांगतील, चौविहार म्हणून जैन धर्मामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत की रात्री सूर्यास्तानंतर जेवायचं नाही. इट इज व्हेरी सायंटिफिक. कधी तुम्ही जेवता त्यावेळेला कॅलरी तयार होतात आणि त्या कॅलरी ज्या वेळेला वापरल्या जात नाहीत त्याचा परिणाम कोलेस्ट्रॉलमध्ये होतो. तुम्ही दिवसा जे खाता ते सगळं तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वगैरे वापरलं जातं आणि रात्रीचं जेवण जेवतो आपण 9 जेवतो आणि 10 झोपतो, त्या कॅलरीज आर नॉट यूज्ड, दे आर कन्व्हर्टेड टू कोलेस्ट्रॉल आणि मग त्याचे ब्लॉकेजेस होतात, हार्ट अटॅक येतो. साधी गोष्ट, तुम्ही 7 जेवा, मोजकंच जेवा, जे काही 3 मिळतात तुम्हाला 7 नंतर त्यावेळेला त्या वापरल्या जातात आणि तुम्हाला वजन वाढत नाही. शतपावली जेवणानंतर करावी हे आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे. ते आपल्याला कोणी ते जॉन पीटर गोऱ्यांनी सांगितलं की आपल्याला खूप बरोबर वाटतं, किंवा दीक्षितांनी सांगितलं तर बरं वाटतं, पण हे आपल्याला पूर्व म्हणजे आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे की जेवणानंतर शतपावली करावी. त्याचा सायंटिफिक रिझन हेच आहे. तेलकट तुपकट, आता देसी घी, देसी घी इज ऑल्सो अनदर मिथ की ते जे जेवणात आहे तेवढं घ्या. त्याच्यावरती डिटेलमध्ये आमचे लोक तुम्हाला सांगतीलच, पण म्हणून कुणीतरी सांगतो आहे बाबाजी म्हणून तो तुम्ही 2 रोज देसी घी खायचं एक्स्ट्रा, मी म्हणतो उत्तम, आमच्याकडे या मग काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आहोत त्यार अँजिओप्लास्टी करायला. मग अशा वेळेला अगेन हे सल्ले जे कोणी देतात त्यांच्या डिग्रीज आणि क्रेडेन्शियल्स बघायला शिका. कुणी आजकाल उठतं आणि आयुर्वेदाचार्य बनतं आणि काही सल्ले द्यायला लागतात. इफ यू विल बी सरप्राईज, सो कॉल्ड आयुर्वेदाचार्यज आर BE सिव्हिल्स अँड डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग. तो सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या माणसाची त्याच्या सांगणाऱ्या त्याची एक्सपर्टाईज बघा. तुम्ही सोनाराकडे जाऊन तुम्ही लाडू वगैरे घेणार आहात का? नाही. का हलवायाच्या दुकानातनं तुम्ही दागिने घेणार आहात का? नाही. सो जेवणाच्या बाबतीत माझे जे कलिग्ज आहेत ते बोलतीलच. एक्सरसाइज व्हेरी इम्पॉर्टंट, ते सुद्धा डिटेलमध्ये सांगतील. मी जस्ट काही गोष्टी सांगू इच्छितो की जसं मी सांगितलं असं एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला डायरेक्ट अर्नॉल्ड श्वार्झेनेगर किंवा दारासिंग व्हायचं अशातला भाग नाही. आपले शरीरातल्या कॅलरीज ह्या कन्झ्युम झाल्या पाहिजेत आणि शरीराला व्यायाम झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याकडं आधुनिक उपकरणं आहेत की ज्याच्यामध्ये ह्यामध्ये कॉम्प्युटर आहे. दिस इज द फर्स्ट टाईम इन इंडिया वी आर हॅविंग सच काइंड ऑफ इक्विपमेंट्स. तुम्हाला ECG लावून एक्सरसाइज केला जातो. ECG मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस आले तर ऑटोमॅटिकली ते सॉफ्टवेअर तुमचं एक्सरसाइज कमी करतं किंवा थांबवतं. दिस इज टोटली कंट्रोल्ड. हे जे सायकल्स वगैरे आहेत ह्या कंट्रोल बाय दिस सॉफ्टवेअर आणि त्या वायर्ड असतात. सेकंडली आम्ही प्रत्येकाला एक प्रकारचं एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन देतो. डॉक्टर असावरी पागे ज्या आमच्या इन्चार्ज आहेत, शी इज ट्रेंड इन अमेरिका ऑन दिस, त्या सांगतीलच तुम्हाला की ते एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शनप्रमाणे दर आठवड्याला तुम्हाला गोल दिला जातो की तुमचा एक्सरसाइज ह्या वॉटनी केला जातो. आता वॉट जे कोणी तुमच्या इथले प्रोफेसर असतील ते त्या प्रोफेसरांना लक्षात येईल की वॉटेज हे मेजरमेंट असतं आपल्या व्यायामाचं. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला करून देतो आणि त्याप्रमाणे हळूहळू हळूहळू आम्ही तुमचा वॉटेज वाढवत नेतो ओव्हर 12 weeks. आणि ॲट द एंड ऑफ 12 weeks तुमची एक्सरसाइज कॅपॅसिटी विल बी लाईक नॉर्मल बिफोर युअर हार्ट अटॅक अँड इनफॅक्ट मच बेटर. ज्यांना कोणाला सायकल चालवता येत नसेल त्यांना आम्ही आमच्याकडे आर मार्गोमीटर्स आहेत. मग खूप जास्त वजन असेल तर त्यांच्यासाठी सोय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं करताना हृदयाला त्रास होण्याची शक्यता असते. अँड दॅट इज द डिफरन्स बिटवीन द एनी अदर जिम, गोल्ड जिम्स अँड थर्वकर्स अँड अस. आमच्याकडं ऑलमोस्ट एक ICU आहे. उद्या तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा त्रास झाला, छातीत दुखायला लागलं, दम लागायला लागला व्यायाम करताना, तर इथं मॉनिटर, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन द साईट. इनफॅक्ट OPD बेसिसवरती अशा स्वरूपाची गोष्ट असलेलं ICU सेटअप असलेलं दिस इज द फर्स्ट क्लिनिक इन इंडिया. सो यू हॅव टू कीप ऑन वॉकिंग. म्हणजे आमच्याकडं म्हणतात चालाल तर चालाल, जसं पूर्वी म्हणायचं वाचाल तर वाचाल, आय हॅव मॉडिफाईड इट, चालाल तर चाला. तुम्हाला पुढं चालायचं असेल तर चाला. आणि त्यासाठीच आम्ही मागच्या ह्याच्यामध्ये एक प्रकारचं एक सॉरी
काय झालं काय जास्त हे कर. वर्ल्ड हार्ट डेला आम्ही एक छोटीशी कार्यशाळा घेतली होती वॉकिंगची, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये असवारी पागे बोलतीलच. तर थोडक्यात चालाल तर चाला, मग योगा, योगासनं, व्यायाम हा फक्त मशीनवरच नसतो, मग त्यात योगासनांचा पण अंतर्भाव असतो, हास्ययोगाचा पण असतो. या प्रकारे आम्ही बऱ्याचशा कार्यशाळा घेतो. स्मोकिंग ॲब्सोल्युटली हॅज टू स्टॉप, देर इज नो पॉईंट. यू विल से की हे मी परत परत का म्हणतो. आणि दुसरे, आपल्याला आपल्या आरोग्याविषयी काही गोष्टी माहिती पाहिजेत, की ते म्हणजे तुम्हाला काही तुमचे कोलेस्ट्रॉल किती आहे, तुमचं हृदयाचं पंपिंग फंक्शन किती आहे, इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो ते माहिती पाहिजे. तर ह्या काही बेसिक गोष्टी आपल्याला जर समजा ध्यानात आल्या तर आपल्याला स्वतःवरती कंट्रोल ठेवणं आणि त्याप्रमाणे जागरूक राहणं हे इझी जातं. ब्लड प्रेशर कंट्रोल आपण बोललोच आहोत, शुगर कंट्रोल झालाच पाहिजे. तर जस्ट टू सम अप, हृदयविकार हा टाळला जाऊ शकतो, त्याच्यावरती विजय मिळवता येतो. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अँजिओप्लास्टी बायपासची आवश्यकता ही शक्यतो भासत नाही. जिथे इमर्जन्सी असते, हार्ट अटॅक आला तर ती ट्रीटमेंट करावी लागते, पण बऱ्याच वेळेला आपण गोळ्या औषधांनी या गोष्टी करू शकतो, प्रोव्हाइडेड तुमचा डिसीज इज इन कंट्रोल. जरी तुम्हाला हृदयविकाराचा त्रास झाला असेल, अँजिओप्लास्टी बायपास असेल, तरी आपल्याला पुढं जाऊन त्रास होऊ नये म्हणून या प्रकारच्या आहार, विहार, आचार आणि विचार ह्या चार गोष्टींचा जर आपण सांगड घातलीत तर आपल्याला खूप बरं वाटेल. इनफॅक्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, कधी तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही या, अवश्य या, अलोहा आमचं सेंटर बघा. तिथं आल्यावर पहिली गोष्ट तुम्हाला जाणवेल की हे क्लिनिक नाही. यू विल फील की यू आर इन अ कॅफे. इफ यू सी, आमच्याकडं ओ पी डीमध्ये टेबल खुर्च्या पण नाहीत. आम्ही सोफे आणि सेंटर टेबल्स ठेवले आहेत सो दॅट पेशंटला टेन्शन आलं नाही पाहिजे. इनफॅक्ट तिथल्या खुर्च्या आहेत तपासण्याच्या, त्यासुद्धा आम्ही बेड ह्या स्वरूपात नाही, त्या खुर्च्या आहेत आणि गरज पडली तरच आम्ही त्याचा फ्लॅट बेड करतो. डेंटिस्टची खुर्ची असते त्याप्रमाणे, ह्याला बॅरियर फ्री असं म्हणतात. की रुग्णाला आमच्याकडे आला की बी पी हे 10 जास्तच येतं नेहमी, तुम्ही म्हणत असाल घरी 120-80 असतं, डॉक्टरकडे गेलं की 140 येतं, हे डॉक्टर्स आले चॅप्टर आहेत, वाढवून ठेवतात बी पी. तसं नाही आहे, ते मानसिकरित्या टेन्शन येऊन होतात ह्या गोष्टी, आणि तेच टाळण्यासाठी आम्ही अलोहामध्ये ह्या काही अतिशय आधुनिक म्हणा किंवा अतिशय वेगळ्या प्रकारचा आम्ही एक गोष्टीच करतो आहोत. तर मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून आमंत्रण आहे की तुम्ही अलोहामध्ये या. तुमच्या कुठल्या जे काही शंका असतील त्याचा आम्ही थोड्या वेळानंतर निरसन करणार आहोत. आणि आम्हाला हृदयविकार आणि लाईव्ह जीवनशैलीचे जे रोग आहेत त्याचं निवारण करण्याची संधी द्या. धन्यवाद.